लाइव शोध सत्य बातमीचा। या बातमीचे प्रायोजक आहे श्री खंडोबा डेव्हलपर्स। अनंत करमुसे मारहाण प्रकरणी ठाणे पोलिसांनी आव्हाड यांच्या विरोधात सुमारे 500 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे। करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात देखील याचिका दाखल केली होती। या प्रकरणात आता सत्ताधारी ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे। पत्रकारांच्या या प्रश्नावर उत्तर देताना आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे, पाहूया। सर्वोच्च न्यायालयाने नाकारली, मग तो माणूस सर्वोच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात त्याचे वकील कोणकोण होते त्याची जरा यादी काढा, मग तुम्हाला समजेल हा पैसा कुठून आला। जो अधिकारी चौकशी करत होता, हे झाल्यानंतर त्यांनी फर्दर इन्क्वायरी सांगितली ना की तुम्ही अधिकची चौकशी करू शकता, तो अधिकाऱ्याचं आत्तापर्यंत पोस्टिंग कुठे 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 होतं ते बघा। नऊ मानपाडा, डायगर, वागळी इस्टेट, म्हणजे एका राजकीय पक्षाच्या नेतृत्वाच्या ताटाखालचं मांजर असलेला अधिकारी चौकशी करत होता। त्यांनी चौकशी केली, आत्तापर्यंत चार चार्जशीट झाल्या, तीन चार्जशीट झाल्या, चार चार्जशीट झाल्या, त्यांनी अनेक वेळा अनेक कागदपत्रं दिली। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज काल मी एक मेडिकल सर्टिफिकेट बघितलं, ते आत्ता अचानक आलं आहे। 20 मेडिकल सर्टिफिकेट आत्ता अचानक आलं, मग एवढे दिवस कुठे होते मेडिकल सर्टिफिकेट? डॉक्टर कोलगे नावाच्या माणसाचं मी मेडिकल सर्टिफिकेट दिला, मग त्यांनी ते उच्च न्यायालयात का नाही दाखवलं? उच्च न्यायालयाने विचारलंय की तुम्ही बाहेरच्या डॉक्टरांना का दाखवलं होतं की नव्हतं, त्याला काही उत्तर नाही। त्यांनी कंप्लेंटमध्ये कधी दिलेलं नाही, त्यांनी कुठल्या पोलीस स्टेशनला दिलेलं नाही, त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही दाखल केलेलं नाही। पण आमचे जे ताटाखालचे मांजर असलेला अधिकारी आहे त्यांनी ते लावलंय। सर तुम्ही अशा केसेसला फार महत्त्व द्यायचं नसतं, ठीक आहे, चलत आहे, आयुष्यात असे प्रसंग येत राहतात, त्याच्यामुळे मुख्यमंत्रीही कामाला लागतात, काय आपल्याला काय आहे? हे मुख्यमंत्र्याला माला संपवण्यासाठी इतकी विविध करामती कराव्या लागतात, आपण खुश आहे। सर तुम्ही मधल्या काळात तुम्ही स्वतः म्हणालेला की निवडणुकीपूर्वी ठाणे म्हणजे महापालिका निवडणुकापूर्वी किंवा निवडणुकांपूर्वी तुम्हाला कुठेतरी अटक, मला ते फसवण्याचे 100 प्रयत्न करतील, 100, पण मी गप्प बसणाऱ्यातला माणूस नाही। ज्या कोर्टाने सांगितलंय की एकनाथ शिंदे यांची श्रीयुत एकनाथ शिंदे साहेब यांची निवड अवैध आहे, स्पीकरने घेतलेला निर्णय चुकीचा आहे, त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकारच नाही आहे, व्हेन यू आर डिक्लेअर्ड इलिगल बाय द सुप्रीम कोर्ट, युअर अपॉइंटमेंट इज डिक्लेअर्ड इलिगल बाय द सुप्रीम कोर्ट, यू हॅव नो अथॉरिटी अँड राईट टू स्टे एज द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र। एवढं सगळं स्पष्ट असताना, हे अवैध सरकार असताना या सरकारवरती काय चर्चा करायची? आता नैतिकता नावाची गोष्ट असली म्हणजे नैतिकता म्हणजे ती कदाचित कोणाला वाईट वाटेल पण ती उद्धव ठाकरेंकडे होती। त्यांनी सांगितलं माझं जर पाठरकण करणारी माणसंच माझी निघून गेली आहेत तर मी कशाला राहू मुख्यमंत्री, ती नैतिकता असते। आणि इथे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की स्पीकरनी घेतलेला एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतचा निर्णय गटनेता म्हणून हा चुकीचा आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतरही। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।